मारणा तोंडावर पाणी मारणी घरात चल म्हणे माझे लग्न लावून द्या. अहो बाबा तुम्हीच तर सांगता काय की ज्योतीपेक्षा जास्त आणि ज्योतीच्या आधी मी सगळ्या गोष्टी मिळवायला हव्या मग आता का नाही. अरे भिक्षुकीतला भर ठाऊक नाही तू सजून आणि लग्न लावून द्या काय. चल चल आज चल आज बाबा मला नवऱ्यासारखं सजायचंय बाबा. पारू अगं झालं का नाही. वय 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 झालं झालं पारू चल बाय. वय माई घेतले नव समज वय चला बाय. मला लगीन नाही करायचं. ज्योती ज्योती झालं का पुन्हा तुझं सुरू. अरे आता लगीच लगीन नाही करायचंय. निस्ती पोरगी बघायला चाललोय आपण. केशव भटानं सांगितलंय चांगला मुहूर्त आहे म्हणून. चला ज्योती तू लगीन करायला तयार झालास म्हणून हे तुझ्या संग बोलायला लागलं ना. हो मग आता का नाही म्हणतोय. पण मी ज्योती तुला काही जगा करायला सांगत नाही आम्ही. आणि 13 वर्ष म्हणजे लय वय होत. आतापासून लगीन व्हायला पाहिजे होत तुझं. लोक काय म्हणत्याल सावत्राईने ध्यान दिलं नाही लेकाकडे म्हणत्याल. कोण लोक आणि त्यांचा काय संबंध. तुला नाही समजणार गावकी असती. चल उठ. ओ नवरदेव उठा की आता. नाही ज्योती आता उठ ना बाबा. आबा येते ना आत. हा उठ. काय पारू दर 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 उठ. नाही ना. अरे उठ उठ तो नाही उठत आहे. नाही उठत आहे. उठत नाहीये तू. हा उठत नाहीये. हा चल चल लवकर. नाही म्हणतो चला 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 लवकर पटकन चला चला चल ग पारू ये चला. तुम्हा बायांची तयारी म्हणजे किती वेळ आता जाणं ना समजा. हा चला. अरे थांबा थांबा. आता काय झालं. आलेच आलेच. बरं ऐक तू घरावर लक्ष ठेव. हा दार यळचळी काढ. तसं लागली येतोच आहे आम्ही पण तरी पण होय. चला आणि पटणी भाऊजी हे घ्या पोरीला द्या ती खुश होईल. माई बघा की झोती रे गप्पी उगायाने बघितलं ना तर वरडत्या. घे भाऊजी हे घ्या. अहो घ्या की ज्योती तेरा निका होगा. हार मेरे को नहीं करने का है. तू मेरे अब्बू को बोल तेरी बापा को समझाने को. हाँ रुक चाचा आबांना सांगा काय मला लगीन नाही करायचं. काय झालं असं. नाही नाही काय नाही ऐसा ही. अब हमको और एक सहेली मिलेगी. वय वय बर आता झालं का समज. निघायचं ना चला राजाराम लक्ष ठेव रे. राजाराम येतो रे. वय द्या तू. खंडोबाच्या नावानं चला दादा चला. संभल के जाना. हा पारू म्हणती का काहीतरी. हा गाडी चालली चालली एका पाटलाच्या घरी. पाटलाच्या घरी हाय पोर एक बरी. गाडी चालली चालली म्हणे भाऊ गाडीवान. गाडी संगी आहे
एक पोर रूपवान रूपवान पोरासाठी पोर रूपाची शोधली पोर रूपाची भईल माझ्या ज्योतीची सावली. दादा पळू की गाडी लांबचा पल्ला आहे. हुशार आहे ज्योतीला आवडल. या बघस्त आपणसाठी लग्नाला तयार झालो. माझ्या आवडीचा मुद्दाच नाही. माई मी तिला आवडलोच नाही तर. बाईला आवड नसते पोरा. बाप म्हणल त्या घरात जायचो घुमत. नवरा म्हातारा असू तर तरणा असं का झाले का तुझे प्रश्न सूर. असं का तस का जे हाय ते हाय काय गो पारो वय असच असत या. आता मला तरी कुठे ठाव होत काय होणार आहे मोर. पर नशिबवान हाय म्या एवढ्या चांगल्या घरी आली. आई गत माया करणारी तुमच्यासारखी सासू बासारखे सासरे दादला भाऊजी समजे किती जीव लावत आहेत ना. आता राव आली की भन बी आली म्हणायची की. अग मग जाकी करला इथं का थांबलीस. पावले यायच्या आत गेलं की झालं. आता जाऊन काय करू. आई वरडायची नाही ना. नाही पावले बघायला येतात त्या दिवशी आई वरडत नाही. भारी असतय नवी कापडे बी घालाय मिळत्यात. आई सौता अंघोळ घालती मज्जा. आईच्या अंगावर पाणी उडवलं तरी काय बोलत नाही आई. मला तर वाटतं माझं लगीनच व्हायला ग. का अग माझं लगीन झालंच नाही तर पाहुणे मला बघायला येतच राहतील. आणि आई बी माझा लाड करत राही. पोरांना का नाही येत कोण बघाया. अर पोर पोरींना बघायला येतात. पोरांना कोण बघायला जाते वय. तुला आलंय का कोण कधी बघाया. ठाव नाही. आय दादाश्री माहित असेल. पोर कोण बघायला आलं ना तर मी पहिले तुम्हाला सांगणार. सिद्धूजी कसा आहे तू. बर आहे. खाऊ खाणार. हा एक लाडू दे ग. लाडू आणलाय तुझ्यास. हा घ्या लाडू खावा. किती वर्षाच झालं ग लक्ष्मी. 6 वर्ष. बर ती 6वी पण ना बोलवलं का लगेच यायचं हिला ठावच नाही. असू दे ग. एकदा का सोयरीक झाली की पोरीसनी कुठं खेळाय आणि बाहेर जाया मिळतंय. तो मायरचं दिसच खरं. वय
पण आता सांगाव धाडल्या पटकन यायचं का नाही? येईल ग, पोरांच्यात खेळत असेल. आणि आम्ही बी पहिलं सांगून यायला पाहिजे होत का नाही? आता त्याला काय होते, आणि लोकांच्या घरात आल्यावर सांगून या. लगीन म्हटल्यावर तसं व्हायचंच. आणि आमच्या इकडच्या भट्टानं लगेचच मूर्त आहे म्हणून सांगितलं. म्हणलं उगा येळ न ग काढाया. बाय काय रे, काय पाहिजे का? नाही नाही, बाहेर जाऊन येऊ का? जा की और कुठं लांब न ग जाऊ. सावी यायची आणि यो जायचा. आलो जाऊ. भाऊजी देवळात जावा. हो सावित्री तिथंच आहे. मामा देऊळ कुठं आहे? इकडे आहे. आता तुला हुडकलं, तू आता बाद झालीस. अग पण तू कुठे हुडकलं? उलट तूच लपलीस. योस तर माझा डाव आहे. आपल्यावर राज्य आलं की आपणच लपायचं. असं का? ग आपण बाहेर आलो तर समधी आपल्याला चारी बाजूंनी भोज्या देतात. पण आपणच जर बाहेर नाही आलो तर लपणाऱ्यासनी बी कायच हालचाल नाही दिसत. बघ मी कुठे बघायला समधी बाहेर येत्यात आणि सापडत्यात. तशी तू सापडलीस. कोणतरी यायला लागलंय. मी आता त्याला कसं बात करते बघस तू. मला का पाडलं? कोण आहेस तू?
आम्ही भोजा भोजा खेळतोय. तुझं तू खेळायचं होतं ना, मला का पाडलंस? तू मधी आलास, मला वाटलं आमच्यातलंच कोणतरी आहे. आधी बघायचं ना. बर ते जाऊ दे, तू चल आमच्या संघ खेळाया. अरे तलवारबाजी खेळाय एक जण कमी पडतय म्हणून आम्ही भोज्या भोज्या खेळत होतो. आता तू हाय म्हणल्यावर तलवारबाजीच खेळू की? चल. ऐ बाहेर या रे समजांनी, तलवारबाजी खेळायची आहे, बाहेर या. मला नाही खेळायचं. तुला खेळा येत नाही? नाही खेळता येत मला. मग सागर कुठे येतात का खेळा? नाही. आट्या पाट्या? नाही. लगोरी? आता खेळा येत नाही म्हणलं ना. तुला तर कायच खेळता येत नाही. मला काय खेळता येत नाही, मला जे येत ते तुम्हाला येत का? काय येत आहे तुला? मला पुस्तक वाचता येत. तुमच्यातलं कोणाला येत का पुस्तक वाचायला? आता असायला काय झालं? तू काय बट आहेस का वाचाया? फक्त बटणीच वाचायचं असत का? तुझ्या हातात काय बघू. असं नाही, असं धर, नीट धर. तुला नीट धरता येत नाही का? धरायच्याच पहिले तू कशा पाय सोडणार? मला वाटलं तू धरला असशील. तुझ्यामुळं माझा काका झाडावर अडकलाय, तूच काढायचा. वाऱ्यामुळं उडायलाय त्यो, मी कशा पाय काढू? चुकी कोणाची आहे? तुझी. मग तूच काढायचा. अरे एका कागद साठी कोणी झाडावर चढतय का? कागद? अरे येणायस का? कागद साठी झाडावर चढाय? अरे उतर. अबे तुझी एक हवा धरणं घरला बोलवती या, चल पट दिशी. अरे मी आलेच, चल. सिद्धूजी हात धुवून घे जपाळ, जा चला पळा. माई कशी आहे ग बाय? जाऊ आता आत्या बाय म्हणायचं आणि असं गळ्यात नाही पडायचं. पाया पड बाय. लय सुखात राह. कुठे होती माझी सावी? खेळत होतो आम्ही. आता खेळायचं, बाहेर जायचं बंद का? आता आमच्या संग यायचं. कुठ? तुझ्या घरला. अहो पण माझं घर हेच आहे की. या नव तुझ्या दुसऱ्या घरला यायचं. दुसरं घर जाऊया की? मी दादांना सांगते आवराया. आम्ही नाही, निस्त तू जायचं, आत्या बाय तुला सून करून घेणार आहेत. म्हणजे माझं लगीन आहे? होय. पर पहिलं तर बघायला येतात ना? मग बघायला चालू आहे की आम्ही? असं वय नाही ना, तर माझं कायच आवरलं नाही. गंगा सांगत होती तिला बघायला आले तेव्हा तिच्या आईनं तिचं समद आवरलं होत, पण माझं तर कायच नाही आवरलंय. बघितलं का कशी बोलत्या? लई गोड आहे, मला आवडली. तुम्ही बी लई गोड आहात, मला बी तुम्ही आवडलंय. कोण आहेत या? तुझी जाव. जाऊ म्हणजे? अग तुझ्या दीराची बायको. दीर म्हणजे? तुझ्या नवऱ्याचा भाव. पण माझा नवरा कुठे आहे? मला बघायचंय. अग यो मग आलास तुझा बनणारा नवरा. तू तू सावे असं हारतुर करायचं नाही. आणसल आजच हात पाय धुवून तयार हो. माझ्याकडे बघून हसत का होती ग? काय होतय हसलं तर? तुला ना लगेच राग येतो बाबा. आपल्याकडे बघून कुणी हसलं तर राग नाही येणार वय. अगो भाऊजी तुमच्याकडे बघून हसत नव्हती,
लाजली सावित्री. लाजली नाही हसली. आणि मी आता येड आहे माझ्याकडे बघून हसाय. बघून हसत नव्हती, हसून बघत होती. दोन्ही भीतेस की तेच कसं काय, दोन्ही बी वेगळे समजलं. अरे लगीन करायचं म्हणलं की असं होणारच. मी नाहीच्या संग लगीन करणार. मला नाही आवडली ती. हा गावाय पोरगी, नुसती दिसाय देखणी. देखणी म्हणताय म्हणजे पोरगी पसंत आहे. अरे ज्योती ऐक. आहे आता तू नवरा होणार आहे माझा. साव अरे तुला बोलायचं ना, सांगितलं नव तुला. सांग की. वय आवडलं नव. अग येड ऐकतो येणा म्हणजे. अगं मग अशी एका कागदासाठी झाडावर चढत होता. मग काय झालं, तुम्ही ना चढतोय झाडावर. चढतोय की मग. कागदासाठी कुणी झाडावर चढतोय का? अगं आम्ही चिंचा कैऱ्या काढण्यासाठी झाडावर चढतोय बघ. असू दे असू दे, मोर मोर लय बोलायचं नाही आता. हे आहे अरे चांगलंय बघ. काय याच्या संगीत लगीन झाल्यावर मला चिंचा कैरा काढाया झाडावर चढायला लागायचं नाही बघ. एवढा ताप वाचला जाऊ. येणार का तुम्ही? अरे जरा आम्ही बोल की. या म्हणलं ना व पोरगी आगाव आहे म्हणून. या तिच्या संग लगीन नाही करणार. तगडा संग करीन पण तिच्या संग नाही. अरे किती गोड आहे सावी. बाय. दोन दिवस बघशील तर तुला बी आवडल जशी मला आवडली. या असं कुठं असते वय, असं नाही म्हणार. लावतो का पैच? पैच तर पैच बघ. पारू मोर पैज लावलीस. दोन दिवसात तुला सावी आवडल. दोन दिवसात काय, दोन जला मी तर राहिलो तरी नाही आवडायची. ऐकतेस ना पारू. बाई तुला धड रित्ता वाचता बी येत नाही. तुला येत आहे ना बासकी, तिला कशा पायी यायला पाहिजे. आणि तस बी तिला घरचं काम करायचंय, ते येत की नाही बघायचं बस. ते बी येत नसेल तिला. हा गाव कुठली. आता काय झालं, रागाऊला भेटली बायको आगाऊ. दोघांचं बी लगीन कधी गलाऊ. ज्योती ऐक ज्योत. माझ्या घरात येऊन मला चागव म्हणतोयस वय. आता बघ असतो.